मुलांना प्रताप मिळाला असेल? नाही ना पोरं नाही कधी मुलांच्या अजिबात जास्त हो म्हणजे तुमचं म्हणणं तुमच्यावर कमी आहे का? नाही तसं नाही मुलांच्यावर थोडा फरक आहेच ना. हो का? काय झालंय माहितीये 51 वर्षात आज संधी मिळाली आजोबांना बोलायला. मी आल्यामुळे तर जरा बोलतायत कळलं ना. हा जी सुनांची आपण गप्पा मारूया या स्वभावाबद्दल. पण आता या ठिकाणी एक खेळ आहे. खेळातलं उत्तर आजोबा आधी लिहिणार. आजोबांचं उत्तर लिहून झालं की आजी सांगणार. बघूया दोघांची उत्तरं जुळतात का आणि किती जास्त बक्षीस दोघेही मिळवतात. तुम्ही दोघांनी एकत्र बघितलेला सिनेमा कुठला? लिहिला आजोबा. हो सांगा आजी. नवरी मिळे नवऱ्याला. नवरी मिळे नवऱ्याला. दाखवा आजोबा पिक्चर. अरे अभिनंदन. मुलांपैकी सर्वात जास्त मार कोणी खाल्ला आहे? लिहा त्याचं नाव. आजी सांगा. सर्वात जास्त मार अमोल. अमोल तुम्ही दाखवा. अमोल कुठे येतो? अमोल तुम्ही पराक्रमी असल्यासारखे उभे आहे. काय खूप खूप मार पडायचा? हो खूप खूप. पण ह्या दोघांपैकी कोणाचा हात लागतो जास्त? दादांचाच. दादांचा? बरं. दादा हाताने मारायचे काठीने मारायचे कशाने? नाही हातानेच मारायचे. आणि आई? आई जे हातात मिळेल ते. आपल्यात काही सुधारणा नाही ना? नाही नाही सुधारणा त्यांच्यामुळे झाली. आज जी काही सुधारणा झाली त्या दोघांमुळेच झाली. तिसरा प्रश्न. चला दोन उत्तर बरोबर आली. तिसरा प्रश्न. आजींच्या हातचा कुठला पदार्थ आजोबांना खूप आवडतो? लिहा. गोड. बरं गोड पदार्थ लिहा. गोड पदार्थ लिहिला आजोबा. सांगा. पुरणपोळी. पुरणपोळी दाखवा आजोबा. इतकी वर्ष पुरणपोळी गोड मानून खात होते ते. लग्नाची तारीख. आजी सांगा. मला नाही सांगता येईल लग्नाची तारीख. तुमच्या लग्नाची तारीख? 5 तारीख एवढंच सांगता येईल मला. 5 कुठला महिना? 5 मे किंवा 5 एप्रिल असेल. नक्की कुठली लवकर सांगा. 5 एप्रिल की 5 मे? 5 मे. मे दाखवा आजोबा. 5 मार्च. तहसीलदार कार्यालयात जाऊन येऊ का मी? मलाच कन्फर्म करावं लागेल. आज 5 एप्रिलला त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे. 5 एप्रिलला आहे. हा संशोधनाचा विषय आहे. खरं 5 एप्रिल ना? 5 एप्रिल. मग तुम्ही 5 मार्च लिहिलं. 5 लिहायचं तर 3 लिहिले गेले. 5-4 लिहायचं. 5-4. 5 एप्रिल. आत्ता उत्तर चुकलं पण काय आनंदाचं आहे बघा. आज आपण हा भाग बघतो आहोत. आजची तारीख आहे 5 एप्रिल. लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हा दोघांनाही खूप मनापासून शुभेच्छा. आणि शेवटचा प्रश्न. लग्नानंतर पहिल्यांदा दोघेच कुठल्या देवाच्या दर्शनासाठी गेले होते? सांगा दाखवा. जेजुरी. कुठे गेले होते? जेजुरीला. अभिनंदन. 3 उत्तर बरोबर आली. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आजोबा आलं लक्षात? माझ्या सगळं आलंय लक्षात. कळालं ना घर का झालं ते? सीसीटीव्ही एकदम शार्प सीसीटीव्ही होता तुमच्यावर. नाही नाही पण मस्त सुखाने संसार केला. हो की नाही? दोघांचाही स्वभाव शांत. काय गोड हसला तो? शांत. मला काही प्रश्न विचारायचे. त्या प्रश्नांची उत्तरं मात्र आता दोघांची जुळतायत का आपल्याला बघायचंय. बरं ही पुस्तकं कसली आहेत? ही यांचं काव्य लेखन आहे. बर. हा एक साधना पत्र म्हणून हिंदीत आहे. त्याचं हे ऑल इंडिया मल्टीलँग्वेज पोएट्रीज कॉन्फरन्सची ऑनररी मेंबर आहे. अरे वा. हा आणि मग ते हिंदीत पण चांगलं असल्यामुळे त्यांनी हिंदीत काव्य रचना केली. आणि तुम्ही सगळं एकत्र त्याचं पुस्तक तयार? रचना त्यांचे प्रकाशन आम्ही घरीच केलं. घरीच? घरी म्हणजे बेंगलोरला झालं. पण स्वतःच म्हणलं आता बाकी ते काही मागण्या नसतात. आपण तिच्या कलागुणांचं कौतुक करावं. काहीच मागण्या नाही. काय तसं मागणी काहीच करत नाही. याच्यात हे देशभक्तीपर आहे दुसरा काव्यसंग्रह. त्याचं प्रकाशन सेल्युलर जेलमध्ये अंदमानला
सावरकरांच्या कोठडीच्या समोर झालं. अरे मला आनंद आहे. अरे टेंबे कुळी टेंबे स्वामी जे दत्तावतार आहे वासुदेवानंद सरस्वती माणगाव सावंतवाडी जवळचं ते माझ्या आजोबांचे गुरु. याच्यामुळे आम्हाला आमच्या घरात दत्तकृपेचा झरा आणि दत्तभक्तीचा मळा फुललेला आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि आता ह्या प्रश्नांची उत्तर. हां, लग्नानंतर आजींनी आजोबांसाठी दिलेली पहिली भेटवस्तू कुठली? दाखवा. कविता संग्रह. अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर आलं. आजींचा आवडता रंग लिहा कपडे खरेदी करताना. दाखवा दाखवा दोघांनी. पांढरा स्वच्छ. पुढचा प्रश्न. लग्नानंतर पहिल्यांदा बाहेर गावी कुठे फिरायला गेले होते ते ठिकाण? अरे वा, आजींनी सांगितलेल्या कुठल्या कामाचा आळस आजोबा करतात लिहा. दाखवा दोघांनी समोर. कुठल्याच हे म्हणजे कळसच केला आरसावर. आजोबांचा आवडता सण कुठला? सण. दाखवा समोर. गुरु पौर्णिमा. अरे वा वा, पाचही उत्तर बरोबर आली. अभिनंदन. झी मराठीकडून हे 2500 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. आहे पण आता मी मागितलं ना काही तर लगेच मिळतं. पण तेव्हा मागितलं काही तर एक 2-3 दिवस मध्ये गेल्याशिवाय मिळायचं नाही. आता लगेच मिळतं. लगेच झालं ना. आता काय माझ्या हातातच पैसे असतात.